आणि एक महत्वाची बातमी आहे, बदलापूरमध्ये पालकांच्या संतापाचा उद्रेक झालेला आहे. पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. बदलापूरमध्ये 1.5 तासांपासून रेल रोको सुरू आहे. एका शाळेमध्ये 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाला होता आणि याचाच आता उद्रेक झालेला आहे. पालकांनी गेल्या 1.5 तासांपासून रेल रोको केलेला आहे आणि त्याचबरोबर उड्डाणपूल सुद्धा बंद पाडलेला आहे. दरम्यान पोलीस या आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान इथल्या रेल्वे सेवेवर सुद्धा परिणाम झालेला आहे. रेल्वे सेवा सध्या ठप्प झालेली आहे. बदलापूरकरांचा उद्रेक आपण पाहतोय. एका शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना 2 चिमुकल्यांवर अत्याचार केलेला होता आणि याचाच संताप सध्या व्यक्त केला जातोय. तर बदलापूर शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी बंद पाडले जात आहेत. उड्डाणपूल सुद्धा बंद पाडण्यात आलेला आहे आणि रेल्वेच्या रुळांवर सध्या या आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडलेल्या आहेत. दोषींना फाशी व्हावी अशी आक्रमक मागणी करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय, आम्हाला न्याय द्या आणि दोषींना फाशी द्या अशी मागणी हे मोर्चेकरी हे आंदोलनकरी करतायत आणि त्यांनी रेल्वे सेवा ठप्प केलेली आहे. रेल्वे रुळावर ठिय्या मांडलेला आहे आणि रेल रोको आंदोलन सध्या केलं जात आहे. दरम्यान या सर्व आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. बदलापूरमध्ये गेल्या 1.5 तासांपासून रेल रोको आंदोलन केलं जात आहे. तर ही 2 दृश्य आपण पाहतोय. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन केलं जात आहे तर दुसरीकडे उड्डाणपुलावरची वाहतूक सुद्धा बंद पाडण्यात आलेली आहे. शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे. एका शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्यानं 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार केला होता. 2 दिवसांपूर्वीची ही घटना होती आणि याचे पडसाद आता बदलापूरमध्ये उमटलेले पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येनं या जमावानं रेल रोको केलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांच्याकडून. अजय, आपण पाहतोय गेल्या 1.5 तासांपासून रेल रोको आंदोलन सुरू आहे, काय सध्याचे अपडेट्स आहेत? हे आंदोलन सकाळी 6 वाजल्यापासून सुरू आहे आणि आता 1.5 तासापूर्वी हे आंदोलक रेल्वे पटरीवरती उतरले आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या 2 आणि 3 नंबर प्लॅटफॉर्म क्रमांकाच्या मध्ये पटरीवरती हे आंदोलक उतरलेले आहेत आणि आता पोलीस सुद्धा पटरीवर उतरले आहेत आणि त्यांना ज्या आंदोलकांना बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र ते आंदोलन नाही संपत तर याचं दुसरं आंदोलन सुरू झालेलं आहे की इथला जे उड्डाणपूल आहे, जो पूर्व पश्चिमला जोडणारा उड्डाणपूल आहे, विनायक दामोदर सावरकर उड्डाणपूल जो आहे, तोही आता बंद करण्यात आलेला आहे. पाहायला गेलं तर बदलापूरच्या चारही दिशेला हे आंदोलन चालू आहे आणि शाळेच्या बाहेरही अजूनही जे नागरिक हे पालक जमा आहेत, तसेच तेवढेच नागरिक जे पालक आहेत ते रेल्वे पटरीवरती उतरलेले आहेत आणि आता हे काही युवक आहेत ते आता उड्डाणपूल बंद त्यांनी केलेलं आहे. पाहायला गेलं तर पूर्णपणे बदलापूरमध्ये आज काही वेगळं वातावरण दिसतंय आणि जे 2 मुलींवर जो अत्याचार झालाय त्याच्या निषेधार्थ पूर्णपणे बदलापूरकर बाहेर निघालेले आहेत.